थ्रेट बनवणारा आता एनआयएच्या हाती लागलेला आहे। या प्रकरणातली अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहताय। बनावट नंबर प्लेट बनवणारा आता एनआयएच्या हाती लागलेला आहे, त्याला ठाण्यामधून ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे। बनावट नंबर प्लेट बनवणाऱ्याची आता एनआयएकडून चौकशी सुरू आहे। गाडीवर पोलीस लिहिणाऱ्याचा देखील जबाब नोंदवण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहताय, बनावट नंबर प्लेट बनवणारा एनआयएच्या हाती लागलाय। बनावट नंबर प्लेट बनवणाऱ्याची आता एनआयएकडून चौकशी सुरू आहे। ठाण्यामधून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। अंबानी धमकी प्रकरणामध्ये आताची सर्वात मोठी अपडेट्स आपण जय महाराष्ट्रवर पाहताय। गाडीवर पोलीस लिहिणाऱ्याचा देखील आता जबाब नोंदवला जातोय। बनावट नंबर प्लेट बनवणाऱ्याला ठाण्यामधून ताब्यात घेण्यात आलेला आहे। एनआयएनं त्याला अटक केली आहे। अंबानी धमकी प्रकरणामध्ये अनेक महत्त्वाच्या अपडेट्स समोर येत आहेत, त्यातीलच ही अत्यंत महत्त्वाची अपडेट्स तुम्ही जय महाराष्ट्रवर पाहत आहात। बनावट नंबर प्लेट बनवणारा आता एनआयएच्या हाती लागलेला आहे, अत्यंत महत्त्वाची बातमी। अंबानी धमकी प्रकरणामध्ये अनेक महत्त्वाचे वळण लागत आहेत। बनावट नंबर प्लेट बनवणाऱ्याची आता एनआयएकडून चौकशी सुरू आहे। या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे। दरम्यान याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण जोडलेले आहेत। निखिल, काय या संदर्भातली अधिक माहिती? निखिल, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? निखिल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? निखिल, बनावट नंबर प्लेट बनवणारा आता एनआयएच्या हाती लागलेला आहे, पोलिसांनी त्याला ठाण्यामधून ताब्यात घेतलेला आहे, काय महत्वाच्या अपडेट्स या विषयी? नक्की, ते बनावट नंबर प्लेट बनवणारे जे विधान आहे, त्या विधानावरती जे एनआयएची आहे ती चौकशी झालेली आहे। त्याबरोबर याआधी देखील क्राईम ब्रांचची इकडे चौकशी झालेली होती। दुकानदार ते बोलल्यावरती दुकानदार असे सांगत आहेत की जे क्राईम ब्रांचचे सचिन माझे आहेत हे या दुकानावरती आले होते आणि त्यांनी या सर्व घटनेचे आहे म्हणजे जे नंबर प्लेट आहे ते नंबर प्लेट पूर्ण सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा देखील गरमी असेल नोंदणी बुक असेल ती घेऊन गेलेले होते। 2 तारखेच्या आसपास होते किंवा 25 तारखेच्या आसपास ते आले होते असे दुकानदाराकडून सांगण्यात येत आहे। दुकानदाराकडून सर्व प्रकारची माहिती आली ते क्राईम ब्रांच याआधी गेलेली आहे। क्राईम ब्रांचने 2 वेळा जे दुकानदार आहेत त्यांना चौकशीसाठी देखील बोलवलेलं होतं। मनसुख हिरेन आणि दुकानदार आहेत त्यांचे याआधी ते संबंध होते। याआधी गेले अनेक वर्ष हे मनसुख हिरेन यांना दुकानदार आहेत ते ओळखत असल्याची माहिती दुकानदारांनी दिलेली आहे। त्याचसोबत अनेक दुकानदार आहेत त्यांचे यांच्याचे संबंध आहेत असे देखील यावेळी दुकानदार सांगत आलेले होते आणि फक्त व्यवहाराच्या नात्यापुरते एवढे संबंध असल्याचे यावेळी दुकानदाराकडून सांगण्यात येतात। निखिल, हा बनावट नंबर प्लेट बनवणाऱ्याला एनआयएनं आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची चौकशी देखील सुरू आहे। या चौकशीमधनं काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे का निखिल? नक्कीच, या बनावट नंबर मधून काहीतरी मोठे खुलासे होतील असं तर सांगण्यात येत आहे। कारण तुम्ही जे बनावट नंबर प्लेट आहे ते नंबर प्लेट बनवण्यासाठी तुम्ही सांगितलेले होते किंवा ती नंबर प्लेट कधी बनवली गेली होती आणि ती कोणत्या कारणासाठी बनवली गेली होती या सर्वांचे खुलासे आतापर्यंत झाले नाही आहे। तर दुकानदाराची चौकशी आतापर्यंत सुरू आहे। नक्कीच दुकानदार आता काय ते जबाब देणार याच्यावरती सर्व अवलंबून आहे। दुकानदारांनी नंबर प्लेट बनवणार असल्याचं सांगितलेलं आहे परंतु अजूनपर्यंत अधिकची माहिती आणि अधिकचे खुलासे आहेत ते येणं अजूनपर्यंत बाकी आहे। तुर्तास धन्यवाद निखिल, या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवत रहा।